जवळपास अशक्य मानलं जात होतं. मात्र उत्तर प्रदेशचं प्रशासन असेल किंवा नरेंद्र मोदी यांच्या सूचना असतील याच्यामुळे हे काम जितक्या लवकर जितक्या वेळेत पूर्ण करता येईल ते करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या गेल्या होत्या. आणि 2 वर्ष 9 महिन्यांमध्ये जवळपास 450 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आज वाराणसीकरांसाठी खुला करण्यात आलाय. अधुरा अपनो के विघ्नों ने घेरा अंतिम जय का वज्र बनाने नवदधीच हड्डियां. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दशाश्वमेध घाटावर उपस्थिती लावणार असल्यामुळे सुद्धा या घाटाला आणखीन विशेष रोषणाई करण्यात आलेली आहे. भारत की संकल्पना को साकार करना और इसमें यह अपेक्षा की जाती है कि कोटी कोटी. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही या वेळेला गंगा किनारी जाल त्यावेळेस हे दृश्य तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं. जवळपास 45 मिनिटं ही आरती चालते आणि 45 मिनिटं अनेक भाविक ही आरती ऐकण्यासाठी सुद्धा उत्सुक असतात. कारण गंगेच्या किनाऱ्यावर जेव्हा घाटांवर या आरतीचा जयघोष घुमतो कानामध्ये त्यावेळेस सुद्धा एक वेगळंच भक्तिमय वातावरण इथे निर्माण होतं. We reflect upon Prime Minister's या आरतीमध्ये फक्त मंत्रांचा जयघोषच असतो किंवा आरतीच असते असं नाही, तर अनेक वाद्य सुद्धा असतात ज्याच्यामध्ये डमरू हे वाद्य प्रामुख्यानं इथे वाजवलं जातं. स्पेक्टॅक्युलर ब्युटी आरती जो दशाश्वमेध घाट की बहुत मशहूर है. दुनिया भर से लोग जब भी बनारस आते हैं तो एक शाम वो दशाश्वमेध घाट पर होने वाली इस गंगा आरती के आयोजन को देखने और इसमें गंगा पूजन में शरीक होने के लिए जरूर रुकते हैं. और यही वजह आप देखिए यहाँ पर आज खास मौका है, इसलिए जो दशाश्वमेध घाट है ये छकाछक भरा हुआ है. पैर रखने की जगह नहीं है. जहाँ कहीं से भी इस गंगा आरती को देखा सुना जा सकता है वहाँ पर लोग यहाँ पर डटे हुए हैं. और साथ ही साथ वो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भी क्रूज जो कि धीरे धीरे घाट के नज़दीक आता जा रहा है, मंद मंद रफ्तार से घाट के और नजदीक उसको लाया जा रहा है, उनको देखकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को देखकर यहाँ पर खड़े लोग हाथ हिलाकर हर हर मोदी और हर हर महादेव के नारे लगाकर उनका ध्यान आकर्षित करने की कोशिश में भी जुटे हुए हैं. तस्वीरें आपके सामने है रोमाना. इन द शाइनिंग वाटर्स ऑफ होली गंगा नमामि गंगे अभियान. एका खास क्रूज मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी घाटावरची ही आरती पाहतात आणि उपस्थितांना अभिवादनही करतात. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौऱ्याच्या निमित्तानं आणि या दौऱ्यामध्ये जे कार्यक्रम होणार आहेत त्यानिमित्तानं अनेक लोक वाराणसीमध्ये उपस्थित आहेत. मात्र आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटावर आरतीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक हजारो लोक सध्या घाटावर उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी सुद्धा इथे आहे. आरतीमध्ये सहभागी व्हायचं आहे पण अनेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्याची सुद्धा इच्छा आहे. त्यामुळे सुद्धा आज घाटावर खूप गर्दी आहे. अगहन मास की दसवीं तिथि आज का दिन बहुत ही भव्य और तपेवी है.